Woke up early, somehow I'm already behind. 7:30, turns out there's still not enough time. People talking, no one listens to the other side. I'm exhausted. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे श्रेय ब्लॉग्स मध्ये. आणि तब्बल 2 आठवड्यांच्या गॅप नंतर खरं तर आपली भेट होत आहे आणि या मागची सगळी कारण, या मागची सगळी स्टोरी आपण या ब्लॉग मध्ये शेअर करणार आहोत. सो कुठचाही वेळ न घालवता आपण डायरेक्टली मेन टॉपिकडे जाऊ. सो लेट्स स्टार्ट गाइस. मला खरं तरी पूर्ण स्टोरी तुम्हाला बाहेरच्या वातावरणात सांगायची होती टेरेसवर, पण जसा मी 6th फ्लोअरवर आलो तसा हा पाऊस सुरू झाला. म्हणजे तब्बल 2 आठवड्यानंतर मी पुन्हा ब्लॉग बनवायला घेतलाय आणि त्यात सुद्धा आता पुन्हा अडचणी येतात. आता मला कळत नाही तुम्हाला नेमकी स्टोरी सांगू कुठे, कारण मला घरात तर तुम्हाला स्टोरी सांगायची नाही आणि बाहेर पण आता पाऊस वाढत झाला. मला आवाज पण तुम्हाला आता माझा खूप कमी येत असेल. पाऊस कमी झाल्यावर भेटू आता. ओके, तर पाऊस आता कमी झालाय आणि आपल्या मेन टेरेसवर आपण आलोय आणि इथे स्टोरी सांगायला खरंच खूप मजा येईल यार. ओके, सो आपण मेन टॉपिककडे बोलूया की मी कुठे होतो एवढा दिवस. तर मी जेव्हा मान्सून सिरीजचा पहिला एपिसोड तयार केला, म्हणजे 23 जूनला मी तो खरं तर शूट केला आणि तिथून मग गावाकडून इकडे आलो आणि त्याच्यानंतर मग मला फिवर झालेला, ताप आलेला आणि त्यामुळे पूर्ण आठवडाभर विकनेस वगैरे होता आणि काय कोरोना वगैरे काय नाही, फक्त व्हायरल इन्फेक्शन होतं ते. आणि त्यामुळे मी तब्बल 1 आठवडा घरीच होतो, मला कुठेही जाता नाही आलं आणि काही करायची एनर्जी नव्हती माझ्यामध्ये. त्यामुळे मी ब्लॉग ना शूट करू शकलो ना काही. 2 आठवडे काहीच केलं नव्हतं, ना एडिटिंग ना काही, काहीच जमत नव्हतं. आणि त्याच्यानंतर काल परवा असं ठरवलं की चला ब्लॉग शूट करायला जाऊया. तेवढ्यात आमच्या कॉलेजमधून नोटीस आली की आमची टेस्ट होणार आहे, तर आमच्या परीक्षा होत होत्या. त्यामुळे परीक्षांमुळे मला 3 दिवस मला ब्लॉग शूट करायला मिळाला नाही. आणि ह्याआधी एकदा पण मी ट्राय केलेलं की ब्लॉग शूट करूया, पण एवढा पाऊस होता बाहेर त्यामुळे तेव्हा पण मला ब्लॉग शूट करायला नाही मिळाला. शेवटी आज म्हटलं काही कारण असू दे मी ब्लॉग शूट करणार आहे. हे एक महत्वाचं कारण होतं की मला ताप आलेला. तर पुढचं कारण तुम्हाला अजून एक सांगतो. आणि दुसरं कारण म्हणजे तुम्हाला माहिती आहे मी जास्त डेली ब्लॉग बनवत नाही, म्हणजे एखाद्या जागेवर फिरायला जायचं असेल किंवा काहीतरी स्पेशल घडणार असेल तर ब्लॉग बनवतो. जास्त करून खूप कमी मी डेली ब्लॉग बनवतो. जे काही दिवस मला घरी मिळाले त्याच्यामध्ये कुठचाही ब्लॉग शूट केला नाही, कारण मला वेगळं असं काही दिसलंच नाही दरच्या दिवशी. एक काळ असा होता मी 4 दिवस 4 सलग ब्लॉग शूट केलेले आणि आज एक असा दिवस आहे की 2 आठवडे काहीच शूट केलं नाहीये. तर मला असं वाटतं कुठेतरी आपण चूक करतोय डेली ब्लॉग न करून सुद्धा, कारण डेली ब्लॉग करणं हे काही वाईट गोष्ट नाहीये आणि तुम्हाला पण आवडतात. कारण खूप जणांनी मला बोलले की तू डेली ब्लॉग सुद्धा सुरू कर, तू हळूहळू तुझ्या फ्रिक्वेन्सी वाढव ब्लॉगची. तर मला असं कुठेतरी आता असं वाटतं की मी डेली ब्लॉग पण शूट केले पाहिजे. 4 दिवस 4 ब्लॉग मी शूट केले तेव्हा एक गोष्ट मी नोटीस केलेली की जेव्हा आपल्याला माहिती असतं की आपल्याला उद्या शूट करायचं तेव्हा बरोबर काही ना काही चांगले विषय निघतात. पण जेव्हा आपण ठरवतो ना की नाही यार आता काय शूट करून काय फायदा नाही किंवा आता पुढच्या आठवड्यात डायरेक्ट शूट करायचं, तेव्हा आपल्या समोर असलेलं कंटेंट सुद्धा आपल्या दिसत नाही. तर हे खूप मोठा फरक आहे डेली ब्लॉग करण्याचा आणि कधी कधी ब्लॉग करण्याचा. ओके, सो एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली ती म्हणजे मी आता आपल्या चॅनलवर 3 सेपरेट प्लेलिस्ट बनवणार आहे माझ्या 3 सेपरेट ऑडियन्स बेससाठी. पहिली म्हणजे जे फिल्म मेकर आहेत किंवा ज्यांना फिल्म मेकिंग मध्ये आवड आहे, ज्यांना करिअर करायचं त्याच्यामध्ये, ज्यांना आपले फिल्म मेकिंगचे ब्लॉग महत्वाचे आहेत, त्यांच्यासाठी एक वेगळी प्लेलिस्ट आहे. त्याच्यामध्ये सगळे फिल्म मेकिंगच्या रिलेटेड व्हिडिओ असतील, माझे बिहाइंड द सीन शॉर्ट फिल्मचे, ते सगळे त्या प्लेलिस्टमध्ये असतील. दुसरी प्लेलिस्ट म्हणजे जे आपले डेली रुटीन ब्लॉग बघतात किंवा रेग्युलर लाईफमध्ये जे काही घडतं त्याच्यावर मी आधारित ब्लॉग बनवतो आणि ते बघायला ज्या लोकांना आवडतात त्यांच्यासाठी एक सेपरेट प्लेलिस्ट असेल. आणि एक जे ट्रॅव्हलर्स आहेत किंवा जे टुरिस्ट आहेत वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला खूप आवडतं आणि ते त्या जागेला जाण्यासाठी आपले चॅनल बघतात, आपल्या चॅनलला व्हिजिट करतात, त्यांच्यासाठी एक वेगळी सेपरेट प्लेलिस्ट बनवणार आहे. याचं कारण म्हणजे जे तिन्ही ऑडियन्स आहेत ते मिस होणार नाहीत, ज्यांना ते कंटेंट पाहिजे ते कंटेंट मिळेल. म्हणून मला हे असं करावं वाटतं. तुमचं काय मत आहे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि दुसरी गोष्ट मान्सून सिरीजच्या शूटला पण जाणार आहे, कारण पुढचे एपिसोड अजून यायचे आहेत, ते एपिसोड येतील लवकरच. तुम्ही टेन्शन घेऊ नका, सगळं तुम्हाला मिळणार. आपल्या चॅनलवर जे फिल्म मेकर आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची गोष्ट आहे की लवकरच आपलं शूट स्टार्ट होणार आहे आणि त्या शूटचे सगळे बिहाइंड द सीन्स आणि ते पण आपण हळूहळू ह्या ब्लॉग मध्ये पुढे आणणार आहोत. आणि अजून सुद्धा जिने चॅनलला सबस्क्राईब केलं नाही लगेच करा. आपल्याला ऑगस्ट 25 आत आपल्याला 1K सब पूर्ण करायचे आहेत. त्यांचं कारण मी नंतरच्या येणाऱ्या ब्लॉग मध्ये सांगेन. आता हे मी घरी पण शूट करू शकलो असतो, पण घरी ती मजा नाही जी इथे येते आणि इथे मोकळेपणाने बोलता येतं, त्यामुळे मजा आहे यार. या वातावरणात तुमच्याशी कुठचीही गोष्ट शेअर करायची खूप मजा येते.
बस आजपुरतं एवढं तुमच्यासोबत शेअर करायचं होतं मी कुठे होतो काय होतं आणि हे सांगायचं होतं की पुन्हा मी आता आलेलो आहे. तब्येत वगैरे एकदम जबरदस्त आहे आपली, त्यामुळे आता व्लॉग लागोपाठ येतील पुन्हा एकदा. जो 2 आठवड्याचा गॅप झाला तो खरंच मला न बघवणारा आहे आणि मला ते परवडणार नाही. 2 आजपुरतं एवढंच होतं. हसत राहा, खुश राहा, मजेत राहा आणि फॉलोअर पॅशन घ्यायचं आणि हो काळजी घ्या स्वतःची. बाय बाय.